नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी गणित विषयातील 5वा धडा दशांश अपूर्णांक यामधील सराव संच 15 सोडवणार आहोत. सराव संच 15 मधील पहिला प्रश्न बघूया. चौकटीत योग्य संख्या भरा. या ठिकाणी रिकाम्या जागात आपल्याला योग्य संख्या भरायच्या आहेत. पहिले उदाहरण बघूया, 3/5. आता इथे 5 चे पुढे संख्या कोणती दिली आहे? 10. मग 5 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 10 येणार? 2. मग खाली 2 ने गुणलं की आपल्याला वर पण 2 ने गुणावं लागेल, म्हणजे येणार 5 × 2 आणि वरती पण 2 खाली पण 2, म्हणून काय येणार 5 × 10, वरती 3 × 2 काय येणार, मग इथे रिकाम्या चौकटीत 6, म्हणून काय उत्तर आले 6/10. आणि 6/10 काय होणार? मग पुढे 0.6. 10 ने भाग दिला म्हणजे काय करायचं, एक अंक मागे जाऊन दशांश द्यायचा आणि त्याच्या पुढे काय येणार, 0. दुसरं उदाहरण बघूया, 25/8. इथे 8 ला 125 ने गुणलंय, म्हणून वर 25 ला पण किती ने गुणावं लागेल, 125 ने. आता यांचा गुणाकार नाही करायचा, कारण इथे आपल्याला उत्तर दिलेलं आहे 3.125, म्हणजेच 1000 ने भागून ही संख्या आलेली आहे. मग 1000 ने याला गुणलं की काय येणार, 3125, म्हणून इथे काय येणार संख्या 3125, कारण 3125 ला 1000 ने भाग दिला की काय येणार, ही संख्या 3 0 आहे, म्हणून इकडून एकक स्थानाकडून 3 संख्या मागे जाऊन दशांश द्यायचा, म्हणजे 1, 2 आणि 3, मग एकाच्या आधी काय येणार, दशांश या ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी गुणाकार करण्याची काही गरज नाही. तिसरं उदाहरण बघूया, 21/2. या ठिकाणी 2 ना किती झाले, 10. 2 ला किती ने गुणल्यावर 10 येणार, 5, म्हणून इथे वर आणि खाली किती ने गुणाकार करावा लागेल, 5 ने. वर 5 ने गुणलं, खाली पण 5 ने गुणायचं. या चौकटीत रिकामी जागा भरायची, मग 21 5 काय होणार, 5 असे, म्हणजेच 105. आता 105/10 किती येणार, मग 10, म्हणून एक अंक एकक स्थानाकडून मागे जाऊन दशांश द्यायचा, काय येणार, मग 10.5. चौथा प्रश्न बघूया, 22/40. त्याचे किती झाले, 11/20. 20 ला इथे किती ने गुणलं आहे, 5 ने, त्याचे झाले 100, मग वर पण किती ने गुणावं लागेल, 5 ने, मग 11/5 किती होणार, 55. 55/100, म्हणून 2 संख्या मागे जाऊन दशांश द्यायचा, 5 आणि 5, 2 संख्या मागे जाऊन दशांश दिला की काय येणार, मग 0.55. दुसरा प्रश्न बघूया. आता दुसरा प्रश्न आहे, व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. पहिलं उदाहरण बघूया, 3/4. याचे आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे, त्यासाठी छेदाला काय करावे लागेल, 100 किंवा त्याच्या पटीमध्ये रूपांतर करावं लागेल. मग आता 4 ला 100 कसे करणार, 25 ने गुणून, मग खाली 25 ने गुणाकार केला, वर पण करायचा याप्रमाणे, 4 × 25, आणि वरती अंशात सुद्धा 3 × 25, किती येणार, मग 25 × 3 = 75, आणि 25 × 100, मग 75/100 किती होणार, 0.75. दुसरं उदाहरण बघूया, 4/5. या ठिकाणी सुद्धा 5 ला काय करायचे, 100, त्यासाठी काय करावं लागेल, 20 ने गुणावं लागेल, खाली 20 ने गुणाकार केला, वर पण केला, मग 20 चौक किती, 80, आणि 20 पंचे 100, 80/100 काय होणार, मग 0.80. तिसरं उदाहरण बघूया, 9/8. तर 8 ला 100 नाही करता येणार, मग आपण 8 ला काय करू शकतो, 200 × 5 = 200, मग खाली वर किती ने गुणाकार करू, 25 ने. याप्रमाणे आता 25 आणि 9 किती होता, 225, आणि 25 × 8 = 200. आता 200 ला आपण काय लिहू शकतो, 100 × 2, याप्रमाणे 100 × 2. आता 2 ने 225 ला भाग देऊया, 2 × 2 = 2 किती उरले, 5 × 2 = 4 किती उरले, 1. पुढे 1 0 घेतला, म्हणून काय दिला आपण, 1 0 पुढे घेतल्यामुळे दशांश, मग किती होणार, 10, मग 2 × 5 = 10, म्हणून किती आले, 112.5. मग 112.5 छेदामध्ये काय राहणार, 100 × 1, म्हणजेच 100, मग आता 2 0, म्हणून दशांश 2 संख्या मागे जाऊन द्यायचा, मग काय येणार, 1.125. चौथं उदाहरण बघूया, 17/20. 20 चे 100 करायचे, किती ने गुणावं लागेल, 5 ने. याप्रमाणे 20 × 5 वरती 17 × 5, 17/5 किती, 85, आणि 20/5 = 100, म्हणून काय उत्तर येणार, 0.85. पाचवं उदाहरण, 36
छेदे 40 आता या ठिकाणी आपण 40 चे 10 करू शकतो त्यासाठी 4 ने भागाव लागेल मग खाली 4 ने भाग दिला की अंशात पण 4 ने भाग द्यायचा मग 36 भागिले 4 किती होणार 9 आणि 40 भागिले 4 10 मग 9 भागिले 10 किती होणार 0.9 तव उदाहरण बघूया 7 छेदी 25 या ठिकाणी 25 चे 100 करायचे त्यासाठी 4 ने गुणावे लागेल खाली 4 ने गुणलं वर पण 4 ने 7 चौक 28 आणि 25 चौक 100 मग 28 छेद 100 काय होणार 0.28 सातवा प्रश्न बघूया 19 छेद 200 मग 200 केला 5 ने गुणलं की किती होणार 1000 म्हणून मग 5 ने गुणूया 200 ला 5 ने गुणलं वर 19 ला पण 5 ने गुणायचं मग काय येणार 19 5 95 आणि खाली 200 5 किती होणार 1000 मग आता किती शून्य आहे 3 म्हणून 3 अंक एकक स्थानाकडून मागे जायचं 5 9 पुढे काय येणार इथे मग 0 म्हणून उत्तर काय येणार 0.095 कारण इथून हा दशांश 3 अंक पुढे नेला की काय होणार भागिले 1000 म्हणजे 95 भागिले 1000 त्याचेच मग दशांश अपूर्णांकात काय रूपांतर झाले 0.095 तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न आहे खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात लिहा पहिले उदाहरण बघूया 27.5 आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय की हे याप्रमाणे 275 भागिले 10 म्हणजे या रूपामध्ये जो अपूर्णांक असतो त्याला आपण व्यवहारी म्हणतो आणि हा इथे ज्यात दशांश असतो तो म्हणजे दशांश अपूर्णांक आपण काय केलं एक दशांश पुढे नेला म्हणजे संख्या काय झाली 275 तिच्यात कोणताच दशांश नाही राहिला मग एक दशांश पुढे नेला म्हणून काय करावे लागेल भागिले 10 म्हणून या ठिकाणी आपण 275 भागिले 10 याप्रमाणे लिहिले दुसरे उदाहरण बघूया 0.0007 आता इथे दशांश काढून टाकण्यासाठी आपल्याला किती अंक पुढे जावे लागेल 1 2 आणि 3 म्हणून काय येणार 7 भागिले 1000 तीन अंक आपण पुढे गेलो म्हणून एकावर किती शून्य 3 एकावर 3 शून्य म्हणजे 1000 तिसरे उदाहरण बघूया 90.8 आता इथे एक अंक पुढे जायचा आहे मग काय येणार 908 भागिले 10 चौथे उदाहरण बघूया 39.15 या ठिकाणी किती अंक पुढे जायचा आपल्याला 2 म्हणून काय येणार 3915 छेदी 100 पाचवं उदाहरण बघूया 3.12 या ठिकाणी सुद्धा किती अंक पुढे जायचा आपल्याला दशांश काढण्यासाठी 2 म्हणून काय येणार 312 छेदी 100 सहावं उदाहरण 70.400 मग किती अंक पुढे जायचा दशांश काढण्यासाठी 3 म्हणून काय करणार आपण 70400 छेदी 1000 तीन अंक पुढे गेलो म्हणून एकावर किती शून्य आले 3 तर हा होता सराव संच 15 पुढील व्हिडिओमध्ये बघूया पुढील सराव संच धन्यवाद